जाऊ दे, फ्युचर तेच आहे, आता काय करू शकतो. स्टोरी सांगितली असती, मला इच्छा आहे पण पप्पा बनवणार आहे ऑमलेट. फादर्स डे आहे तर पप्पा बनवणार ऑमलेट. तर आज आहे संडे, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि मित्र गेले फिरायला, मी चाललोय कपड्याचे प्रेस करायला. या तसंच काहीतरी घरी आलो, म्हटलं 5-10 मिनिटं बसू, जरा टाइमपास विमपास करू, मग जरा आवरायला वगैरे घेऊ, आंघोळ वगैरे करू. तर म्हटलं यार घरचे काम असले तर मग 11-10 वाजता निघतो घरात, आणि तेच फिरायला जायचं असतं. आज 6 वाजताच बाहेर फूर कसं असतं ना आपण, आळशी आळशी नुसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ब्रेक घेतला जरा थोड्या वेळचा, तर थोड्याशा वेळेमध्येच नाही का इंस्टाग्रामने एवढं ॲडिक्शन आलं, एवढं म्हणजे 5 मिनिटंच बसलो, चला टाइमपास करायचे, चला रील्स बघत बस, नुसता 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 काय काय यार, ते शॉर्ट व्हिडिओ ॲडिक्शन येते. जाऊ दे फ्युचर तेच आहे, आता काय करू शकतो. सो जस्ट केम बॅक होम, म्हणजे जस्ट घरी आलेलो आहे, आणि काय नाही, फक्त फळं वगैरे आणले, थोडेसे बाहेर जाणून दूध आणि दही वगैरे जे काय होते ते गरजेचं आणलंय सामान, आणि अंडे पण बघितले. आता अंडे एक मोठ्या असे होलसेलरकडनं आणलेत, पण त्याच्याकडे पण भाव काय कमी नव्हता, मे बी जास्त घेतले म्हणून कमी भेटाय. तर मग संडेला दरवेळेस काही ना काहीतरी असतंच, म्हणजे नॉनव्हेज. पण यावेळेस निराशाजनक आहे आमचा संडे, न चिकन आहे, न फिश आहे, न मटन आहे, आज अंड्यावरच भागून घ्यावं लागतंय. जे आज स्पेशल आहे चिकन, अंड चिकन नाही सॉरी, बघा संडेमुळे कशी सवय लागली येते. आज आपल्याकडे संडेमध्ये आहे स्पेशल अंड करी. शेवटचा भेटलाय मला, उरलं सुरलेलं जरा, कारण की मी खेळायला गेलो होतो खाली, मीच हुंदडत होतो, मान्य आहे, हो बाबा माझीच चूक आहे. जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आपलं. सो हँडल बघून तुम्हाला कळालंच असेल ही रेग्युलर कार नाही, आपली वेगळी गाडी आहे. सो या वेगळी गाडी आहे. या गाडीची पण स्टोरी सांगितली असती, मला इच्छा आहे पण नाही सांगू शकत, सॉरी. वक्त आणि पर जरूर बताएंगे हम इस गाडी की भी स्टोरी. सो या दिस इज क्रेटा 2020 मॉडल BS6. रियल लाईफ प्रॉब्लेम्स यू नो. तर गाडी एकदम चकाचक धुतलेली आहे आपण, आणि इकडे काय येतो मी, कारण की इकडे 200 रुपयामध्ये इन अँड आउट दोन्ही वॉश करतात, नाहीतर नॉर्मली बाहेर सगळीकडे 300 घेतात फुल इन अँड आउट वॉशचे. तर घरचे कामं सगळे करून झाले, तर चाललोय घरी. एवढी घाण तहान लागले असं वाटते, दुकानात थांबावं कुठेतरी आणि बिस्लरी पिऊन टाकावी. इथे सिग्नलवर थांबलो होतो, यार हिरवा झाला, जाऊ द्या. तर मी हे बोलत होतो, सिग्नलवर जस्ट थांबलो होतो आणि समोर एक ट्रक होता, तो तुम्हाला दाखवतो. तो ट्रक असा असं वाटलं मला, रॉंग टर्नचा सीन आठवला की म्हणजे तो ट्रक मागे येतो आणि डायरेक्ट असे चिपतात बिपतात, आणि मग झालं म्हणजे असे रॉंग टर्नचे सीन आठवले, सगळे कापायचे बिपायचे. गाडी आली माग, गाडी चेपलो, मी चेमलो, दरवाजे पडले बाजूला, तिकडे तो मेला, इकडे हा मेला, हो हो. आणि एवढे डुलके येत होता गाडी चालवताना, म्हटलं यार पुणेकर्स वी पुणेकर्स, दुपारी एवढी झोप येते आत्ता, म्हणून म्हटलं मी आज झोपायचं नाही, म्हणून मग आंघोळ पण नाही केली. आता ऑलमोस्ट 3 वाजले, म्हटलं आता आंघोळ नाही करणार मी, जेवण वगैरे सगळं करून घेतलंय, झोप आली की आंघोळ करून टाकायचं प्लॅन आहे माझं. सो लेट बघू मी सक्सेसफुल होतो का नाही, त्याच्यात आंघोळ केल्यानंतर झोपी नाही तर मी काय भरोसा नाहीये, पण नाही झोपायचं. तर एडिटिंग करता करता लागली मला भूक, म्हटलं ऑलमोस्ट 5:30 वाजले आहेत, तर जरा एडिटिंग करताना 2 ब्रेड खाल्ले मी, पण त्याच्याने काय पोट नाही भरलं. म्हटलं लेट ट्राय अवर ब्रेड बटर आफ्टर व्हेरी लॉंग टाइम, मी नाही खाल्ले खूप दिवस झाले. म्हटलं घरी पप्पांनी ब्रेड पण आणले, ब्रेड बटर खाऊ आणि मग परत बसू. आय थिंक माझ्या ब्लॉगिंगसाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट होती ही चिमणी भाई, एवढे खतरनाक लाईट आहेत ना, असे डायरेक्ट याच्यावरती पडतात, ओ हो हो, काय वॉर्म इफेक्ट येतो. ही ब्रेड पण लय मोठी आहे, एका टाइमला एकच बसते ना, ती इथल्या इथली लोकल आणली रस्ते दुसरी, म्हणजे समोरची किराणा दुकानातली, तर मग ती छोटी पण असते, ही जरा स्पेशल ब्रेड आहे. तर लास्ट वाली आपली ब्रेड होते, 3 ब्रेड केल्या मी, मला काहीतरी 10 मिनिटं लागले ते पण करायला, एवढा हळू आहे. त्याच्यावरनं हात जे बटर बटर झाली, फ्रीजचं हँडल बटर बटर झाला, ते चमचा झालं, कॅमेऱ्याला पण लागलेलं, कॅमेऱ्याला पण लागलं, लिटरली एवढं लागलंय ते. हा तो जळतपर्यंत थांबलोय, जर हा जरा जास्त जळवणार म्हणजे जरा क्रंची क्रंची लागतं अजून, म्हणून आय लाईक दॅट वे. ब्रेड बटर अँड वर्क. ॲक्च्युली आता मला कळतंय मी ब्रेड बटर पण नव्हतं करायला पाहिजे, मी जेव्हा ब्रेड बटर खाणार तर बोटांना बटर बटर लागणार, ते लॅपटॉपला लागणार, तर मी साईड बाय साईड पण नाही करू शकत, आधी ब्रेड बटर खायला लागेल आणि त्यानंतर मग मला लॅपटॉपवरती काम करायला. बघा किती फास्ट बोलतोय मी, रॅप 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 बनवला पाहिजे मी.
आपला चहा आलेला आहे मम्मीच्या हातानं. मम्मीला 2 मिनिटं थांबायला लावलंय, मी पण मम्मीला 2 मिनिटं थांबायला लावलं. मी ते शॉर्ट आणि कॅमेरा ऑन करतपर्यंत कारण सॉन्ग वगैरे आता आले ना, आतापर्यंत बघू कधी येतील. तर आले बॅडमिंटन घेऊन गेले, म्हणजे असे भेटायला खेळायला नाही आले. तर व्लॉग एडिट मध्ये पण बघा, इथे पण अर्णव, हा बघा इथे पण अर्णव, नाम लिया, शैतान हजीर, अक्षरा नाही आहे, अक्षरा पण बसली आहे तिथे, तिचं बिस्किट खात आहे. अर्णवाला मास्क ओला करून द्यायचा का रे, मास्क ओला मला नाही माहित कसं होते. तो या ठीक आहे, आता अर्णवला ब्लॉग करायची खूप इच्छा आहे, त्याचे ब्लॉगिंग स्किल्स आहे युजुअल बघा. तर आता हे बघा, मी आता काढलंच होता एक ब्लॉग, तर त्याच्यामध्ये हे मी फास्ट फॉरवर्ड करून टाकलं. कुछ नाही, सहना पडा. तर आता ते बघा, अक्षराला बस खेळायचंच असते, नाही खेळलं तर कट्टी सगळं कट्टी. अजून आता मग आता तिला कसं तर पटून घरी आणलं आहे, ऊन खेळायसाठी पटून नाही ऊन खेळायसाठी घरी आणलंय तिला. अजून बिस्किट खात आहे. तर अक्षराचं एकच डायलॉग बस, हे डायलॉग सगळ्यात जास्त, हेच डायलॉग. अजून ती 6-6 व्हिडिओ काढते, दादाला सांगतो की टाकायचं. आता बघा अक्षराच्या व्लॉगिंग स्किल्स काय. आता तर मी तुम्हाला सांगू, आता मी दादाच्या घरी आहे, तुम्हाला तर माहित आहे. आणि हप्पेडे जम्पिंग मी तुमच्याशी बोलू काय, तुम्हाला सांगू तर मी तुमची खूप फॅन आहे, मला तुमच्याशी बोलणं खूप आवडते, पण कधी कधी टाइम भेटत नाही ना, मग बोलू नाही शकत. तर मी उनो खेळताय, मी आम्हाला बघा तर उनो खेळताना. तर आता 10-10 पत्त्यांचा उनो खेळणार आहे. मी 10 घेऊन टाकले. तुला आता धक्का दिला का मला वाटतं. स्किप चल, ठीक आहे, रिव्हर्स परत वाली चाल. ठेवू मी, अबे रिव्हर्स म्हणजे की परत मी खेळणार मग. स्किप कसं, मी कलर चेंज म्हणलंच नाही. थांब, मी कलर गोप्रो समजा रात्रीचं रेकॉर्ड झाला असतं, तर आताचा पाऊस एवढा एक नंबर दिसला असताना मी तरी दाखवतो. हो, छोटे छोटे पोट्टे आपले उडे बिड्या मारत आहे पाण्यांमध्ये इकडे तिकडे असे. यार टॉर्च भी मारू नाही शकत त्यांच्यावरती. यार जाऊ दे, मजा करते ते, यार ते रेकॉर्ड केलं असतं. पण यार ठीक आहे, ओके, इतना भी नको अभी. ठीक नाही, ठीक आहे यार, मस्त आहे यार. त्यांचे हसते खेळते, घरचे ओरडतात, ते उड्या मारतात, पाणी बिनी पुरवले बिले होतात. पिक्चर मध्ये जसं बघतो तसं असं रिएलिटी मध्ये बघायला वेगळीच मजा येते. मम्मी आता ऑमलेट बनवायची फुल तयारी करत आहे. आणि आता आम्ही करून पप्पा बनवणार आहे ऑमलेट. आणि दुसरी फादर्स डे आहे तर पप्पा बनवणार ऑमलेट. आमच्याकडे प्रथा उलटी आहे. आपला ब्लॉग, हा आपला ऑमलेट. तर रफ कट दिलेला आहे, ऑलमोस्ट 19 झालेले आहेत. ऑमलेट आलेले आहे, पप्पांनी बनवलं ऑमलेट आज. पप्पांनी रेअर चान्सेस, ठीक आहे, फादर्स डे स्पेशल मध्ये पप्पांनीच बनवलं ऑमलेट. हाऊ एव्हर इट इज, व्हॉट एव्हर इट इज, खायचंय मग त्यानंतर बघू काय करायचंय. मला वाटते पत्ते खायला जाणार आहे मी मोस्टली. तर आज पहिल्यांदा म्हणजे भरपूर दिवस, आय थिंक 5-12 तारखेनंतर आज 20 तारीख, म्हणजे ऑलमोस्ट 8 दिवसानंतर माझा ब्लॉग ऑन टाईम यायची शक्यता आहे. शक्यते काय टाकणारच मी ऑन टाईम, फायनल कट द्यायचंय, त्यानंतर मग ते एडिट वगैरे थोडंसं राहिलं, नंतर अपलोड 9:15. ओके, गुड बाय. तर मला जसं एक्सपेक्टेड होतं की 10 व्लॉग पडेन, 10 व्लॉग नाही पडत आहे. आज एक्सपेक्टेड होतं की पडेन 10:30-10:30, पण माझ्या याच्यावरती आला आहे कॉपीराईट क्लेम, त्याच्यामुळे माझ्या म्युझिकवरती आता परत ते म्युझिक काढून नवीन एडिट करायला लागेल. कारण की युट्यूबचं जे सॉफ्टवेअर आहे ते खूपच स्लो आहे, त्याच्यापेक्षा मी माझ्या स्वतःचं एडिट करून लवकर टाकलं असतं. आता तेच करत बसायला लागेल आणि त्याला अजून 1/2 पाऊण तास लागेल. आणि अक्षरा बिचारी म्हणत आहे की तिला पत्ते खेळायचे. बिचारा अर्णव पा कसा बसलाय पबजी, कॉल ऑफ ड्युटी आणि पबजी मध्ये आजकाल तो कन्फ्युज्ड आहे. सो या आता या ब्लॉग साठी आपण एवढंच ठेवूया. हा ते काय डिलीट झालं, ते जे काय तो हारला होता फुकट मध्ये भेटलं होतं आणि त्याला ते हारून गेला तो परत. ते सगळं जाऊ द्या, ह्या ब्लॉग साठी आपण एवढंच ठेवूया. सो बाय बाय, टेक केअर, लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम्स.